अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विदर्भातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 14 कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आलाय. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. अकोल्यातील कृषी विद्यापीठाचं ठाकरे सभागृह विदर्भातील मातृशक्तीच्या यशोगाथांनी अक्षरशः भरून गेलं होतं. निमित्त होतं विद्यापीठानं विदर्भातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 14 कर्तबगार महिलांच्या केलेल्या सन्मानाचं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात हे सन्मान करण्यात आले. मला नेहमी वाटायचं की विद्यापीठामध्ये BSc मध्ये MSc मध्ये की मी या स्टेजवरती जावं, पण असं काही चान्स मिळाला नाही. पण एक स्वतःची उद्योजिका, एक स्वतः उद्योजिका म्हणून आज इथे सन्मान मिळाला, खूप आनंद होत आहे. आणि मी स्वतः BSc MSc पोस्ट ग्रॅज्युएट आहे हॉर्टिकल्चरमध्ये, आणि आनंद होत आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी न झगमगता आपला संसार चांगला चालावा म्हणून आपल्या नवऱ्यांना किंवा स्वतः नवरा नसताना सुद्धा स्वतः त्यांनी योगदान दिलं आणि आपला संसार चालवला, मुलांना शिक्षण दिलं, अशा महिलांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो. त्यानिमित्ताने इतर महिलांनासुद्धा त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून हा आगळा वेगळा कार्यक्रम विद्यापीठ दरवर्षी मोठ्या प्रमाणावर घेत असतो. या सोहळ्यामध्ये कृषीसह उद्योग, क्रीडा, शासकीय सेवा, शिक्षण, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा समावेश होता. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, कृषी संवादिनी आणि भेटवस्तू देत गौरव करण्यात आला. गेल्या 10 वर्षापासून विद्यापीठ विदर्भातील कृषीसह इतर अनेक क्षेत्रातील महिलांना सन्मानित करत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वाशिमच्या पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील आणि नागपूरच्या महापौर नंदा जिचकर उपस्थित होत्या. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.